त्यानंतर आपण थेट सिंधुदुर्गात जातोय जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे करण्यात आलेल्या नौदल दिनाच्या निमित्तानं या भारतीय आरमाराचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण समुद्राच्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती करण्यात आलेलं आहे. ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी भारतीय आरमाराची स्थापना केली, भारतीय आरमाराच्या माध्यमातून भारतीय समुद्र सीमा ज्यांनी सुरक्षित करण्याचं काम केलं आणि काळाची पावलं ओळखत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमाराची स्थापना सुद्धा केली. समुद्री सीमा किती महत्वाच्या आहेत हे त्यांनी ओळखलं होतं आणि त्यासाठी त्यांनी समुद्री किल्ले सुद्धा उभे केले आणि त्यात सिंधुदुर्ग मधल्या किल्ल्यावर आज नौदल दिन साजरा केला जातोय. स्वाभाविक आहे, एक प्रकारची मानवंदना ही छत्रपती शिवाजी महाराज यांना आजच्या या नौदल दिनाच्या निमित्तानं दिली जाते. कारण भारतीय नौदलाचं आजचं जे स्वरूप आहे त्याचे मूळ जनक जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराजांच्याच कल्पनेतून, महाराजांच्याच दूरदृष्टीतून या भारतीय भूमीवरती आरमाराची स्थापना करण्यात आलेली होती, आरमाराची मजबूती करण्यात आलेली होती आणि त्यांनीच ओळखलं होतं की या देशाला भविष्यामध्ये आणि तत्कालीन वर्तमानामध्ये सुद्धा परकीय शक्तींपासून मोठ्या प्रमाणात धोका आहे आणि या परकीय शक्ती समुद्राच्या माध्यमातूनच या देशावरती आक्रमण करत राहतील, त्याच्यासाठी या समुद्री सीमा सुरक्षित करणं ही काळाची गरज आहे. अगदी तेव्हापासून गेल्या 300-350 वर्षामध्ये महाराजांची ती दूरदृष्टी आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना येते आणि याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला एक प्रकारे मानवंदना देण्यासाठी म्हणून देशाचा जो नौदल दिन आहे, समुद्री सीमा भारताला प्रचंड मोठी आहे, पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूला आणि दक्षिणेकडे सुद्धा तीन बाजूनी समुद्र आज देशाला समुद्री सीमा आहे आणि या समुद्री सीमांचं रक्षण करण्यासाठी भारतीय नौदल महत्वाची भूमिका बजावत असतं. दिवस रात्र शत्रूंच्या पासून आपल्या संरक्षण करण्यासाठी हे नौदल डोळ्यात तेल घालून काम करत असतं. या नौदलाचं आधुनिकीकरण गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. देशी बनावटीच्या पाणबुड्यांच्या माध्यमातून असतील, देशी बनावटीच्या युद्ध नौका असतील, याचं सातत्यानं आधुनिकीकरण एका बाजूला केलं जात असतानाच या नौदलाचे जे प्रमुख जनक आहे त्यांना मानवंदना देण्यासाठी म्हणून सिंधुदुर्गच्या किल्ल्या सिंधुदुर्ग मध्ये तारकर्ली मध्ये आज हा नौदलाचा नौदल दिन साजरा केला जातोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याच्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. सिंधुदुर्ग मध्ये आज होणारा हा नौदलाचा दिन म्हणजे एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेली ही एक मानवंदना आहे आणि त्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंधुदुर्ग मध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत संरक्षण मंत्री सुद्धा आज आहेत, राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळेजण आज तिथं पोहोचलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य दिव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती करण्यात आलेलं आहे आणि या पुतळ्याचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे साधारणपणे प्रत्येक गावामध्ये जे पुतळे दिसतात, तालुक्यात, जिल्ह्यात सगळीकडे पुतळे दिसतात, ते अश्वारूढ पुतळे आपल्याला दिसतात. पण इथं मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे आक्रमकपणे त्या परकीय ज्या भूमी आहे किंवा त्या दिशेनं येणाऱ्या त्या शत्रूंवर चाल करून जाणं किंवा संरक्षणासाठी सज्ज असणारी अशी ही प्रतिमा साकारण्यात आलेली आहे. विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विशाल, आज नौदल दिन सिंधुदुर्ग मध्ये साजरा होणं
याचे काय महत्व आहे आणि या दृष्टीने सिंधुदुर्गला काय मिळालं? विलास जर आपण पाहिलं तर मागील काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौसेना दिन साजरा होणार आहे याची उत्कंठा आणि याची आस जी आहे ती देशासह सिंधुदुर्गवासियांना देखील लागली होती आणि यासाठी संपूर्ण सिंधुदुर्गवासीय या काम कार्यक्रमाकडे डोळे लावून पाहत होते. तर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अगदी समोरच्या बाजूला राजकोट किल्ला जो आहे या राजकोट किल्ल्यावर भव्य अशी नौसेनेने महाराजांची छत्रपतींची प्रतिकृती उभारलेली आहे आणि याचं अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत अशी चर्चा होती आणि आज हा दिवस सत्यात उतरताना पाहायला मिळतोय. एकीकडे नौसेना दिन आहे आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आताच नुकतंच या पुतळ्याचं अनावरण केलं आणि महाराजांना अभिवादन देखील केलं. यावेळी त्यांच्या समवेत अनेक मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्याचबरोबर राज्याचे विविध खात्याचे मंत्री देखील उपस्थित होते आणि हा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला आताच आपण हे पाहतोय. या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर पंतप्रधान जे आहेत ते अभिवादन करताना देखील दिसत आहेत आणि या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण झाल्यामुळे एक सिंधुदुर्गवासियांमध्ये एक मोठा आनंद, एक उत्सव जो होता तो आज या सिंधुदुर्गवासियांना साजरा करायला मिळालेला आहे. नक्कीच भारतीय नौदलासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. नौदलातल्या युद्धनौकांची संख्या आणि नौसैनिकांची संख्या जर आपण लक्षात घेतली तर जगातल्या चौथ्या क्रमांकाचं नौदल म्हणून सुद्धा भारतीय नौदलाची ओळख आहे. भारतीय नौदलाची जर आपण एक प्रकारे शक्ती बघितली तर 35 प्रमुख युद्धनौका आपल्याकडे आहेत. 2 अणुऊर्जेवर कार्यरत असलेल्या पाणबुड्यांसह भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या 150 अधिक प्रकारच्या युद्धनौका कार्यरत आहेत. आज सगळ्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. भारतीय नौदलाची शक्ती आपल्याला आजच्या नौदल दिनी पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर भारताच्या तिन्ही बाजूंनी पसरलेला जो अथांग असा समुद्र आहे, एका बाजूला बंगालचा उपसागर आहे, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे, या दोन्ही बाजू पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत विविध ठिकाणी ज्या आखातापासून सुरू असलेली जी जलवाहतूक आहे, चीनचं वाढचं प्रस्थ आहे या सगळ्या समुद्रामधलं, त्याचबरोबर शत्रूंकडून पाकिस्तानकडून सुद्धा आपल्याला कायम अरबी समुद्रातून त्यांचा धोका असतो. 26-11 झालेला दहशतवादी हल्ला तिकडूनच झालेला होता आणि याआधीच्या जे युद्ध झालेलं होतं पाकिस्तानसोबतचं त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला आपल्या नौदल सीमा ज्या आहेत त्या सीमांचं रक्षण, समुद्री सीमा ज्या आहेत त्या समुद्री सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्या या नौदलावरती असते. 3000 वर्षापासून इतिहासातील विविध राजे घराणे इथपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे नौदल होतं ज्याला खऱ्या अर्थानं एक दल स्थापन करण्याची आवश्यकता ज्यांनी ओळखली, ज्यांच्याकडे ती दूरदृष्टी होती, म्हणूनच ज्यांना नौदलाचं जनक असं म्हटलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि याच महाराजांच्या पावन भूमीमध्ये जिथं महाराजांनी नौदलाची स्थापना केली त्याच भूमीमध्ये आज नौदल दिन साजरा होतोय आणि अशा प्रकारे त्यांना मानवंदना दिली जाते. आज हे नौदल बदललेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आरमार उभं केलं तिथपासून ते आजचं आधुनिक नौदल याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. 4 डिसेंबर 1971 या दिवशी नौदलानं जो दणका दिला पाकिस्तानला आणि पाकिस्तानचं कंबरडं मोडलं त्या युद्धामध्ये आणि भारतीय नौदलानं जगात दाखवून दिलं की आपलं हे नाणं किती खणखणीत आहे, आपली शक्ती काय आहे, आपलं सामर्थ्य काय आहे आणि या सामर्थ्याचं दर्शन भारतीय नौदलानं जगाला घडवून दिलं आणि म्हणूनच त्या दिवसापासून आपण 4 डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा करतो. याच नौदल दिन वेगवेगळ्या प्रकारे साजरा झाला पण पहिल्यांदाच असं घडतंय की हा नौदल दिन हा सिंधुदुर्गमध्ये होतोय. त्याला एक वेगळं महत्व आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी तेव्हा भारत ही जरी परिकल्पना नसली, ही कल्पना नसली तरी तेव्हा जे स्वराज्य होतं महाराजांचं, ही जी भूमी होती या भूमीचं रक्षण करण्यासाठी म्हणून आपल्याला केवळ जमिनी मार्गेच नाही तर आपल्याला ह्या समुद्री मार्गे येणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना तिथं थोपून धरण्यासाठी, या समुद्री सीमांचं रक्षण करण्यासाठी म्हणून त्यांनी समुद्रामध्ये किल्ले उभारले, असे गडकोट उभारले जे अभेद्य असे हे किल्ले होते आणि ते कुणा शत्रूंना सहजासहजी भेदणं शक्य नव्हतं. अशा प्रकारे त्यांनी या नौदलावरती तेव्हाचं जे आरमार ज्याला म्हटलं जातं हे आरमार त्यांनी उभं केलेलं होतं आणि आज एक प्रकारे ज्या भूमीमध्ये त्यांनी हे आरमार उभं केलं त्याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती असा ही मूर्ती आज तिथं स्थापन करण्यात आलेली आहे.
उभे असलेले समुद्राकडे आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत महाराज आणि आपल्या सैन्यालाही सज्जतेचं जणू ते एक शब्द देत आहेत आणि त्यांना सामर्थ्य देण्यासाठी म्हणून हा पुतळा बघा इथं हा उभा आहे आक्रमक अशा रूपातला छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा हा पूर्णाकृती पुतळा ज्याचं अनावरण काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या पुतळ्याचं हे अनावरण झालेलं आहे. भारतीय नौदल दिन आज साजरा केला जातोय कारण भारतीय नौदलाच्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशीच 4 डिसेंबरलाच भारतीय नौदलानं एक पराक्रम गाजवलेला होता आणि तो पराक्रम म्हणजे पाकिस्तानी सैन्याला पाकिस्तानमध्ये जो धडा शिकवलेला होता त्याची ही आठवण म्हणून आपल्या भारतीय नौदलाचं जे सामर्थ्य आहे त्यांचं शौर्य आहे त्यांचा पराक्रम आहे जो 1971 साली 4 डिसेंबर 1971 साली तो पराक्रम गाजवला होता त्या पराक्रमाची आठवण म्हणून हा नौदल दिन 4 डिसेंबरला आपण संपूर्ण देश साजरा करतो. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.